कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी विजस ठोंबरे। वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। आटपाडीमध्ये तराळ अंतराळकार शंकरराव खरात यांचे स्मारक व्हावे साहित्य प्रेमीची मागणी। आटपाडीमध्ये अनेक थोर साहित्यिक जन्माला आले, यामध्ये आधुनिक वाल्मिकी गदिमा व्यंकटेश माडगुळकर डॉक्टर शंकरराव खरात या सर्वांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे। या सर्व साहित्यिकांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही भूषवले आहे। 2020 हे कुलगुरू शंकरराव खरात यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, परंतु आटपाडी शहरामधील यांचे जन्म ठिकाण हे उपेक्षितच राहिले आहे। या ठिकाणी मोठमोठे साहित्यिक साहित्यप्रेमी अनेकदा भेट देत असतात, परंतु या ठिकाणी जाण्यासाठी किमान एक साधा रस्ताही नाही। जन्मस्थळाला पूर्णपणे चिल्लारीचा वेढा आहे। ग्रामपंचायतीने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे। या जन्मस्थळाची डागडुगी आणि स्वच्छता करून तेथे जाण्यासाठी एक छोटासा रस्ता करावा अशी मागणी होत आहे। त्याचबरोबर शेटपळे येथे गदिमा यांचे भव्य स्मारक आहे। त्याचबरोबर आटपाडीमध्ये गदिमा यांच्या नावाचे नाट्यगृहही प्रस्तावित आहे। माडगूळ येथील बामणाच्या पत्र्याला ही विशेष महत्व आहे, परंतु शंकरराव खरात यांचे जन्मस्थळ मात्र दुर्लक्षित आहे। आटपाडी ग्रामपंचायतीने गावठाणमधील जागा देऊन या ठिकाणी शंकरराव खरात यांचे स्मारक शासनाने बांधावे अशी मागणी होत आहे। शंकरराव खरात यांची जन्मशताब्दी ह्या वर्षामध्ये आपण सर्वजण साजरी करतोय। ही जन्मशताब्दी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि साहित्य प्रेमीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी अशा प्रकारची एक माझ्यासारख्या वाचकाला वाटत, साहित्य प्रेमीला वाटत। आटपाडी हे त्यांचं जन्मगाव, आटपाडीमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि त्यांच्या साहित्यामध्ये जे उतरलेलं आहे, जे अनुभव त्यांनी लिहिलेत, त्यांच्या या जन्मगावामध्ये त्यांना जे काही बरे वाईट अनुभव आले ते त्यांच्या साहित्यामध्ये लिहिलेले आहेत। त्यामुळे आटपाडीचं आणि त्यांचं एक नातं एक वेगळ्या पद्धतीचं होतं, जिवाळ्याचं नातं होतं आणि त्यामुळं एक आटपाडीकर म्हणून माझी स्वतःची अशी एक मागणी आहे की म्हणून आटपाडी तालुक्यातल्या सर्व साहित्यप्रेमींची अशी मागणी आहे की आटपाडी शहरामध्ये की ज्यांचं खरात साहेबांचं हे जन्म गाव आहे, या ठिकाणी एक चांगलं स्मारक उभा राहावं अशा प्रकारची अपेक्षा शासनाकडून आम्ही व्यक्त करतो। खरं म्हणजे तर शंकरराव खरात हा ही व्यक्ती फार मोठी होती, फक्त आटपाडी तालुक्यापुरतं गावापुरतं न राहता महाराष्ट्रामध्ये एक छान मोठं एक स्मारक व्हावं, महाराष्ट्राला सुद्धा एक अभिमान वाटावा अशा प्रकारचं एक मोठं भव्य दिव्य स्मारक त्यांचं मुंबई सारख्या ठिकाणी व्हावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतोय। अनेक वेळा ही मागणी आम्ही शासनाकडे ह्याच्या अगोदर केलेली आहे। कैलासवासी गदी मारूळकरांच्या गेल्या वर्षी जन्मशताब्दी झाली, त्यावेळी सुद्धा आम्ही ही मागणी केली होती, परंतु दुर्दैवानं शासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। परंतु या निमित्तानं परत एकदा आम्ही ही मागणी करतोय, कारण आटपाडी तालुका एकमेव असा तालुका या महाराष्ट्रामध्ये किंबहुना या देशामध्ये की या मराठी साहित्य संमेलनाला 4 अध्यक्ष या आटपाडी तालुक्याने दिलेले आहेत, त्यामुळे आटपाडीच्या मातीला आटपाडीच्या परिसराला एक वेगळं महत्व आहे। त्यामुळे ही जी मोठी साहित्यिक होती त्यांच्या सगळ्यांचंच एक छान स्मारक आटपाडीमध्ये व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आटपाडीकरांच्या वतीनं आणि सर्व साहित्यप्रेमीच्या वतीनं व्यक्त करतो। हे सर्व करत असताना आज आपण ज्यावेळेस
खरात साहेबांच्या जन्मशताब्दी विषयी जर बोलत असो तर या वर्षामध्ये किमान या वर्षामध्ये शासनानं आटपाडीमध्ये एक छान स्मारक त्यांचं व्हावं अशी साहित्यप्रेमींच्या वतीनं आणि आटपाडी तालुक्याच्या वतीनं मी शासनाला अतिशय कळकळीनं हात जोडून विनंती करतो. त्यांच्या जन्म ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. शंकरराव खरातांची ही जी जागा आहे या जागेमध्ये पूर्वी झोपडी होती आणि ही झोपडी असताना शंकरराव खरातांचा नेमका जन्म या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी. आणि झोपडीचं तोंड उत्तर बाजूला होतं आणि उत्तर बाजूला असल्यामुळे झोपडीचं ठिकाण 12x20 लेवलनं ही झोपडी होती. या ठिकाणी मी ज्या ठिकाणी आता उभा आहे या ठिकाणी शंकरराव खरातांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. आणि जन्म हो झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी लोकल शाळेमध्ये प्रवेश घेतला. तिथून त्यांचं बालपण ह्या जागेमध्ये गेलेलं आहे आणि समाज मंदिराकडे जायला हा रस्ता होता आणि समाज मंदिराकडे जात असताना पक्क्या म्हणून त्या ठिकाणी होते. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रभूत भारताचे जे लेख होते ते लेख सुद्धा त्या तक्क्यामध्ये वाचून दाखवत होते. ते त्यांचं ठिकाण होतं. आणि या ठिकाणी त्यांनी जे तराळ अंतराळ लिहिलेलं आहे पुस्तक त्याच्यामध्ये त्यांच्या आईचा उल्लेख आहे, साहूबाईचा उल्लेख आहे की साहूबाई या ठिकाणी बसायच्या. ही जे आहे ना हे ठिकाण, या ठिकाणी साहूबाई मी जे उभा आहे या ठिकाणी साहूबाई त्यांची आई बसायची आणि तिथं पवाय म्हणून एक आमची आजी होती ती आहे बसायच्या आणि दोघीचं भांडण व्हायचं सारखं. हे तराळ अंतरामध्ये 7 पानं त्याच्यावर 7 ते 8 पानं लिहिलेली आहेत की पवाबाईचं आणि साहूबाईचं जे भांडण व्हायचं ते या ठिकाणी व्हायचं आणि ज्या काही घडामोडी व्हायच्या ती या ठिकाणी चालायचे. जेवणाचे कार्यक्रम वगैरे आणि ज्या बैठका वगैरे व्हायच्या त्या पुन्हा तक्क्यामध्ये व्हायच्या. जायचं शंकरराव खरातांचा हाच रस्ता आहे, हेच त्यांचं येणे जाण्याचा रस्ता होता, हेच त्यांची सगळी ही खुली जागा ही त्यांची तीच आहे. जन्मस्थळ या ठिकाणी आहे त्यामुळं ग्रामपंचायतने एक लाईट सुद्धा लावल्या मला जन्मशताब्दी सांगतो. अखिल भारतीय किसान सभेचे दूध दर संदर्भात आंदोलन. परदेशातून दूध भुकटी आयात केल्यामुळे देशातल्या दुधाचा दर 17 ते 18 रुपये प्रति लिटर इतका खाली आला आहे. गायीच्या दुधाला 35 रुपये भाव द्यावा आणि परदेशातून दुधाची भुकटी आयात करणे बंद करावे या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी विटा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. सरकारला प्रतिकात्मक दगड समजून त्या दगडावरच दुधाचा अभिषेक करून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी किसान सभेचे खानापूर तालुका सरचिटणीस गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दूध दर वाढ करावी, परदेशातून दुधाची भुकटी आयात करू नये अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले. शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद. 13वी साठी येणारा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली मदत. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरातील नंदलाल मुंदडा यांनी त्यांच्या आईच्या निधनानंतर करण्यात येणारा 13वीचा कार्यक्रम टाळून 51,000 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले आहेत. त्यांच्या आई नर्मदाबाई मुंदडा यांचे वय 105 या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. मुंदडा कुटुंबियांनी देशावर आलेले कोरोनाचे संकट लक्षात घेता 13वी व इतर कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या या संकटात समाजासाठी थोडीशी का होईना मदत म्हणून सामाजिक बांधिलकी जपत मुंदडा यांनी 51,000 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला धनादेशाद्वारे सेनगावचे तहसीलदार जीवनकुमार कांबळे यांच्याकडे आज सुपूर्द केला आहे असे यांचे नातेवाईक कैलास साबू यांनी सांगितले. सांगलीत शेतकऱ्याने गायीला घातला दुधाचा अभिषेक. राज्यात दूध दर वाढीसाठी आज आंदोलन सुरू आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पाडळी येथील शेतकऱ्याने आपल्या गायींना दुधाचा अभिषेक घातला आहे. शेतकऱ्यांच्या रोजंदारीचा मुख्य व्यवसाय असल्याने सध्या दूध दर वाढ राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत या युवा शेतकऱ्याने आपल्या गायीला दुधाचा अभिषेक घातला व आपला निषेध व्यक्त केला. सांगली शहर पोलिसांकडून आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च काढण्यात आला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातून रूट मार्च काढण्यात आला.
पोलीस निरीक्षक अजय सिकंदर यांनी सण उत्सवात कोणत्याही पद्धतीने दंगे होऊ नये आणि धार्मिक वातावरण दूषित होऊ नये या हेतूने सांगली शहरात दंगा काबू पथकाची रंगीत तालीम घेतली. पटेल चौक, गणपतीपेठ, कापडपेठ, तानाजी चौक मार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 40 पोलीस कर्मचारी सहभागी होते. अजय सिकंदर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या रूट मार्च बद्दल सांगलीकरांनी समाधान व्यक्त केले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.